सरीचा सारी किती सजुना दजुना किती सजुना दजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग सरीचा सारी किती सजुना दजुना किती सजुना दजुना कुणाची दिस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता बघत असलेला व्हिडिओ आपण एडिटिंग केला आपल्या काइनमास्टर ॲपवरून। तर मित्रांनो, काइनमास्टर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याकडे जे मोड वर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोडेड आहे। तर मित्रांनो, टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही आरामामध्ये आपलं मोड वर्जन डाउनलोड करून घेऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामची आणि आय डी स्क्रीनवरती शो होत आहे। हा आय डी जाऊन तुम्ही टेलिग्रामवरती जर सर्च केला तरीसुद्धा तुम्हाला आरामामध्ये आपला चॅनल मिळून जाईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आज नवीनच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला आरामामध्ये मिळून जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपलं काइनमास्टर ॲप ओपन करायचं आहे। काइनमास्टर ॲप ओपन केल्याच्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 1.1 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि तुमचे जे इमेज असतील ते इकडे सेट करायचे आहेत एक एक अशा प्रकारे। तुम्हाला आवडतील तसे इमेज तुम्ही इकडे अशा रीत्या सेट करून घ्यायचे आहेत एक एक करून। राईटवरती क्लिक करायचं आहे, नंतर स्टार्टिंग बॉटला यायचं आहे आणि प्रत्येक इमेज तुम्हाला व्यवस्थितरित्या स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट, सॉरी बॅक आलो, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट जो आहे मित्रांनो म्हणजे इमेजवरती टच करायचं आहे आणि प्रत्येक जो इमेज आहे तो व्यवस्थितरित्या स्क्रीनवरती ॲडजस्ट करून स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट तुम्हाला प्रत्येक इमेजचा व्यवस्थित करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तुमचा इमेज जर समजा मोठा असेल तर अशा व्यवस्थित स्क्रीनवरती सेट होईल अशा रीत्या तुम्ही इकडून ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे। तर हा इमेज व्यवस्थित नाही आहे तर तुम्ही बघू शकता, याच्यावरती टच करायचं आहे तर असा खालती घेऊन तुम्ही स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट एक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। इकडे पण सेम प्रोसेस अशीच आहे आणि पूर्णतः स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे। देन तुम्हाला हामध्ये व्हाईटवाला दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि हावाला इफेक्ट इकडे द्यायचा आहे। हा इफेक्ट जर तुमच्याकडे नसेल तर नेट ऑन करून गेट मोरवरती जायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्ही डाउनलोड करून इकडे ॲड करायचा आहे। देन नेक्स्ट तुम्ही याचा कलर आहे तो आपला इमेजचा कलर असेल तसा कलर इकडून चेंज करायचा आहे। प्रत्येक व्हाईट डॉटवरती जाऊन तुम्हाला इकडे एक इफेक्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला हवा तो कलर इकडून ॲड करून सेट करायचा आहे अशा प्रकारे। प्रत्येक याचा कलर तुम्ही वेगवेगळा ठेवला तर दिसताना ॲट्रॅक्टिव्ह व्हिडिओ इकडून दिसू शकतो तुमचा। त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या जर केलात तर तुमचा जो स्टेटस आहे तो बघतानासुद्धा व्यवस्थित एकदम स्टँडर्ड दिसू शकतो। अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता तुम्ही, आणि वेगवेगळे कलर तुम्ही इकडे ॲड करत जायचे, बघू शकता अशा प्रकारे ॲड करायचं, राईटवरती क्लिक करायचं आणि स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे। देन तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची म्हणजे आपल्याला इकडे एक टेम्पलेट ॲड करायचं आहे कलरवाली, ही टेम्पलेट इकडे ॲड करायचं आहे। देन फुल स्क्रीन करायचं आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यावरती टच करून याचा जो ब्लीडिंग ऑप्शन आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे आणि ऑपोजिटी थोडीशी कमी करायची आहे म्हणजे 60-70 आसपास आणि राईटवरती क्लिक करायचं, बघू शकता तुम्ही कलरचा जो इफेक्ट आहे तो थोडा थोडा नॉर्मली दिसत आहे कारण हा एकदम हाय आहे। नंतर तुम्हाला याचाच एक डुप्लिकेट घ्यायचा आहे आणि पुश करून अशा प्रकारे पुढे सरकवायचं आहे आणि स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला इकडे हा ब्लॅक स्क्रीनवाला सॉन्ग इकडे ॲड करायचं आहे। याचासुद्धा ब्लेडिंग तुम्ही स्क्रीनवरती करायचं आहे आणि राईटवरती करायचं आहे आणि आपला जो हा आहे म्हणजे सॉन्ग आहे तो व्यवस्थितरित्या इकडे ॲड करायचा आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला हे दोन बार आहेत हे फुल करायचे आहेत इकडून आणि राईटवरती क्लिक करायचं आहे।
नंतर स्टार्टिंग पॉइंटवरती यायचं आहे, पूर्ण लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं, मीडियावरती आल्याच्यानंतर तुम्हाला इकडे एक रनिंग बॉर्डर ॲड करायची आहे. हीवाली तर हीवाली बॉर्डरसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड करण्यात येणार आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. तर याचासुद्धा ब्लेडिंग पॉईंट जो आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे स्टेटस जो आहे तो आपला क्रिएट झालेला आहे. नंतर तुम्हाला याच्यावरती टच करून इकडून एक डुप्लिकेट घ्यायचा आहे आणि पुढे सरकवायचा आहे अशा प्रकारे, म्हणजे पुश करून पुढे सरकवायचं आहे अशा प्रकारे. आणि बघू शकता मित्रांनो, तुमच्या बाकीचे ज्या लेअर आहेत इकडून तुम्ही ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून कट करून घ्यायचे आहेत आणि इकडून आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग एडिटिंगविषयी घेऊन येत असतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.